आज आपण ग्राफिकल मेथड बघणार आहोत, किंवा त्याला काय म्हणतात, आलेख पद्धत म्हणतात. आपण जे तरी काय सुद्धा करू शकतो, डेटा वेगवेगळ्या प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे टॅब्युलर फॉर्म मध्ये आपण टॅब्युलर फॉर्म बघितलेलं, किंवा आपण पिक्टोरियल प्रेझेंटेशन मध्ये करू शकतो. त्याच्यासाठी आपण पाय चार्ट वगैरे बघितलेलं. आता तिसरं काय बघणार आहोत, ग्राफिकल मेथडने कसं करायचं. तर त्याच्यापैकी आपण दोन मेथड बघणार आहोत, हिस्टोग्राफ आणि फ्रिक्वेन्सी पॉलीगॉन, म्हणजे आयतालेख आणि वारंवारता बहुभुज. इथे एक मी टेबल काढलेलं आहे बघा, आपल्याला काय दिलेलं आहे, इन्व्हेस्टमेंट मध्ये दिलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट इन थाउजंड म्हणजे हजारामध्ये आपलं काय केलेलं आहे, इन्व्हेस्टमेंट किती केलं ते दिलेलं आहे, आणि किती लोकांनी केलेलं आहे, किती फॅमिलीने केलेलं आहे आपल्याला ते दिलेलं आहे. आणि आपल्याला काय करायचं, तर हिस्टोग्राम काढायचं आहे. तर आपण काय घेतोय बघा, एक्स एक्सिस वर मी काय घेतो, इन्व्हेस्टमेंट घेतोय. त्याच्यासाठी मी काय केलं, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5000 दिलेलं आहे. 1 सेंटीमीटर इक्वल टू काय केलं, 5000 केलेलं आहे. नंतर वाय एक्सिस वर मी काय घेतो, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 फॅमिलीज हे दाखवलेलं आहे. बघा इथे फॅमिलीज दाखवलं, इथे इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक किती केली आणि किती कुटुंब आहे, हे आपण वाय एक्सिस वर दाखवलं, गुंतवणूक आपण एक्स एक्सिस वर दाखवलं. आता मला याचं काय करायचं आहे, हिस्टोग्राम काढायचा आहे. तर इथे आपण बघा कंटिन्युअस आहे, त्यामुळे कंटिन्युअस करायची आपल्याला गरज नाही आहे. इथे कंटिन्यू बघा, 10 नंतर 15 15 नंतर 20 आहे, हे कंटिन्युअस आहे, आपल्याला ऑलरेडी कंटिन्युअस मध्ये दिलेलं आहे. आता आपण फक्त काय करणार आहे, 10 टू 15 10 टू 15. तर मी काय करतो, किती दिलं आहे बघा, 30 दिलेलं आहे. मग मी काय करणार आहे, इथे माझं 30 येतो, 10 टू 15 मध्ये मी काय करणार असं, 10 आणि 15 याच्यामध्ये मी एक केलं, एक असं एक काढलं आणि ते 30 दाखवलं. हे माझं काय झालं सांगा, 30 झालं. आता त्याच्या पुढे जर बघितलं तर 15 टू 20 मध्ये 50 दाखवायचे. मी काय करणार, 50 दाखवणार इथे. हे माझं 50 झालं. हे माझे काय झालं सांगा, 50 झाले. नंतर पुढे काय दाखवलाय, 20 टू 25 मध्ये 60 दाखवलाय. मग मी थोडस इथे वाढवत येते, हे माझं 60 झालं आणि हे पण माझं इथे मी 60 दाखवलं. एवढा हे कुठल्या रेंज मध्ये आहे, 20 टू 25. नंतर 25 टू 30 मध्ये, 25 टू 30 मध्ये 55 दाखवलं. 55 म्हणजे 60 आणि 50 च्या मध्ये येणार, इथे येणार साधारण. हे मध्ये काय झालं सांगा, 25 टू 30 मध्ये दाखव, किती फॅमिलीज आहेत ते मी दाखवतो. आणि लास्टला काय दाखवलं एवढा, 30 टू 35 आपल्याला 15 दाखवलं. 15 म्हणजे 10 आणि ह्याच्यामध्ये येणार, म्हणजे साधारण इथे येणार. हे तुम्ही सगळं ग्राफ पेपरवर काढणार आहे बघा, आपलं येतं. म्हणजे आपण कशामध्ये दाखवलंय, हिस्टोग्राम मध्ये दाखवलं, म्हणजे आयतारेख म्हणतात. केव्हा केव्हा काय असतं बघा, ही आपल्याला समजा रेंज पुढची दिलेली आहे, समजा 100,000 वगैरे दिलेली आहे. मग आपल्याला काय करणार, 100,000 आपण असं घेत गेलो, पुढे पुढे गेलो समजा, तर आपल्याला बाहेर होणार, बोर्डच्या पण बाहेर जाणार. मग आपण काय करतो, स्टार्टिंगची दाखवत नाही. मग त्याच्यासाठी हे सिम्बॉल वापरतो, असं सिम्बॉल दाखवतो, म्हणजे ह्याच्या अगोदर सुद्धा आहे. कारण समजा आपलं सुरू होतानाच समजा काय झालं, समजा 50,000 पासून चालू झालेलं आहे, तर अगोदरची दाखवायची गरज नाही. मग ह्याला काय म्हणतात, क्लिंक मार्क असं म्हणतात त्याला. अशा प्रकारे तुम्ही दाखवू शकता. जर खूप मोठं असेल, म्हणजे 1 लाख पर्यंत दाखवायची आपल्याला, आणि त्याच्यामध्ये आपल्याला पहिले दाखवायचे नाही आहे, तर ते न दाखवता आपण काय करू शकतो, अशा एक्स एक्सिस किंवा वाय एक्सिस वर अशी मार्क काढू शकतो. त्याला आपण काय म्हणणार आहे, क्लिंक मार्क म्हणणार. एकदम इझी आहे बघा. तुम्हाला कंटिन्युअस दिलेलं नसेल तर फक्त काय करायचं आहे, कंटिन्युअस करायचं आहे. आता याच्यात मध्ये मी काय करतो, तर पॉलीगॉन पण दाखवतो, फ्रिक्वेन्सी पॉलीगॉन पण मी तुम्हाला काय करतो, इथे दाखवतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला अनेक काय करावं लागेल, तर याचा मिडल पॉईंट फाइंड आउट करावा लागेल. याचा कुठला मिडल पॉईंट आहे, म्हणजे हा आपला इथे मिडल पॉईंट आहे ना बघा, तो आपल्याला इथे करावा लागेल. म्हणजे आपल्याला 10 आणि 15 जर आपण बघितलं तर 12.5 येणार, याचा आपण घेतला तर 17.5 येणार आहे, याचा घेतला तर 22.5 येणार आहे, 27.5 येणार आहे आणि 32.5 येणार आहे. मग आपण काय करायचं, याच्या बरोबर मध्ये जायचं आणि याच्या वरचं एक पॉईंट दाखवायचा आहे, याचा मिडल पॉईंट घ्यायचा, याचा मिडल पॉईंट घ्यायचा. मी सेपरेट नाही काढत आहे, मी त्या टेबलमध्ये तुम्हाला दाखवतो, तुम्ही सेपरेट काढू शकता. लक्षात येते ना, केव्हा केव्हा हिस्टोग्राम मध्येच आपण फ्रिक्वेन्सी पॉलीगॉन दाखवू शकतो, किंवा सेपरेट काढू शकता. आता समजा हे काही नाही आहे इथे, असं जर कन्सिडर केलं आणि हे आपल्याला दाखवायचं असेल, तर पहिल्या इन्व्हेस्टमेंट मधला मी 10-15 मधला मिडल पॉईंट कुठला तो काढला इथे, आणि इथे मी काय करणार आहे, अगोदरचा पॉईंट आहे तो 0 कन्सिडर करणार.
आई जीरो याच्यामधला कन्सिडर करणार जीरो इथे 7.5 चा मी जीरो कन्सिडर करणार आणि नंतर मी काय करणार आहे त्या लाईन मी असं जोडणार आहे प्रत्येक पॉइंट मी काय करणार इथे जोडणार आहे असा हायला जोडणार आम्ही याला जोडणार आम्ही याला जोडणार असा आणि शेवटचा आहे तो मी काय करणार परत झिरो करणार पहिला आणि शेवटचा आपल्याला काय करायचं आहे झिरो करायचा असं काढलं तर आपलं काय झालं सांगा त्याला आपण फ्रिक्वेन्सी पॉलीगॉन म्हणणार म्हणजे एकाच वेळी मी तुम्हाला दोन्ही दाखवते बघा ही नसणार आहे तेव्हा पाहिजे तर मी काय करतो हे रब करतो तुम्हाला इंस्टोग्राम समजलं असेल ना तर मी रब करतो आपण काय करूया पटकन ते काढून घेऊया फ्रिक्वेन्सी पॉलीगॉन आपण कसं काढायचं ते बघूया आपण मी ते डेटा तेच वापरतोय बघा त्याच्या आधी तर आपल्याला ते डेटा दिलेला आहे मग आपण काय करणार आहे त्याचा 10 and 15,000 मध्ये मिडल पॉइंट कुठला आहे 12.5 मग मी 12.5 ला काय दाखवणार 30 दाखवणार 30 दाखवणार म्हणजे आपला हाय असणार बघा त्याला मी 30 म्हणजे आपला पॉइंट काय असणार हा आला समजा हा पॉइंट आहे नंतर माझा काय असणार 17.5 ला किती आहे 50 आहे 17.5 आपण कन्सिडर केला तर 50 म्हणजे किती येणार 17.5 नंतर काय करणार आहे 22.5 ला आपल्याला 60 पाहिजे आपण इथून गेलो तरी समजा इथे आलं समजा हा पॉइंट मिळाला तुम्ही ग्राफ पेपरवर काढणार आहे 27.5 आपल्याला किती पाहिजे 55 पाहिजे आपण इथे गेलो तर आपल्याला साधारण इथे मिळणार आहे आणि लास्ट 32.5 ला आपल्याला काय मिळतं 15 मिळतं म्हणजे मला इथे येणार आहे आता पहिला पॉइंट आहे ना त्याच्या अगोदरचा आपल्याला याच्या अगोदरचा आपल्याला काय मिळणार समजा 7.5 मिळणार ते झिरो कन्सिडर करायचं आणि तो पॉइंट आणि आपला पहिला जो डेटा आहे तो जोडायचा नंतर दुसरा जोडा नंतर हे पुढे जोडा हे जोडा आणि हे जोडा आणि शेवटचा जो राहिला ना तो पुढचा क्लास घ्यायचा कुठला याचा मिडल पॉइंट घ्यायचा कुठला येणार सांगा 37.5 आणि तो आणि हा शेवटचा जोडा बाकी सेम आहे तिथे आपण काय करायचो समजा असं आहेत कसे रेक्टॅंगल कसे काढायचो इथे मी काय केलं लाईन जोडलेल्या आहे आणि अशा प्रकारचा जर बनवला तर त्याला आपण काय म्हणणार आहे फ्रिक्वेन्सी पॉलीगॉन म्हणणार आहे फक्त इथे लक्षात ठेवायचा त्याचा मिडल पॉइंट शोधून काढायचा जो क्लास असेल आपला त्याचा काय करायचा मिडल पॉइंट शोधून काढायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला ती फॅमिली सुद्धा दाखवायची आहे अशा प्रकारे काय काय करू शकता तुम्ही हे दोन्ही ग्राफ इस्टोग्राम आणि फ्रिक्वेन्सी पॉलीगॉन काढू शकता आणि मला वाटतं दोन्ही ग्राफ इतर ग्राफापेक्षा एकदम सोपे मला हे आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.